सिरोजा येथील पुरातनकालीन व प्राणहिता नदी काठावर वसलेला विठ्ठल रुक्माई मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे वटपौर्णिमा महिलांनी उत्साहात साजरा केला. तसेच यावर्षी महिला वर्गांनी शिकण्यासारखा एक अनोखा उपक्रम राबवला. व्यंकट लक्ष्मी आरवेली राष्ट्रवादी जिल्हा महिला उपाध्यक्ष यांनी वटपौर्णिमा पूजा करण्यासाठी आलेल्या सर्व महिलांना एकत्र घेऊन वटपौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व महिलांना संदेश दिला की सर्व महिलांनी एक एक वृक्ष तरी आपण आपल्या परिसरात लावावे, जेणेकरून आपल्याला झाडापासून विविध गोष्टीचा फायदा मिळेल. यावेळी वटपौर्णिमा पूजेला आलेले सर्व महिला उपस्थित होत्या. वटपौर्णिमेच्या औचित्य साधून किरणच्या तालुक्यातील किरणच्या येथील पुरातन काळातील विठ्ठलेश्वर मंदिर इथे वटपौर्णिमेच्या साजरा करण्यात आलेला आहे. सर्व महिला मिळून प्रोत्साहन केले की सर्व महिला मिळून वृक्षारोपण कार्यक्रमही साजरा करण्यात आलेला आहे. आणि महिलांना एक संदेश देण्यात येते की सर्व महिलांना आपापल्या घरी एक वृक्षारोपण करण्यात यावे अशी. श्याम बेजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली.